रेमडिसिवर इंजेक्शन मिळत नसले तर काळजी करू नका, डॉक्टर अमोल कोल्हेनी सांगितलंय पर्याय औषधाचं नाव। नमस्कार, जय शिवराय, मी डॉक्टर अमोल कोल्हे। परवा रेमडेसिवीरच्या संदर्भात रेमडेसिवीर कोणत्या रुग्णाला आवश्यक आहे या संदर्भात जो व्हिडिओ केला त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या, अनेकांचे आणखी नवीन प्रश्न आले। त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न जो समोर आला तो प्रश्न असा आहे की डॉक्टरांनी रेमडेसिवीर प्रिस्क्राइब केलंय, परंतु आता विशेषतः पुणे जिल्ह्यात जर बघितलं किंवा महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बघितलं तर रेमडेसिवीरचा तुटवडा आपल्याला जाणवतोय। हा सगळा पुरवठा सुरळीत करण्यासाठी नक्कीच काही कालावधी जाईल, पण तोपर्यंत डॉक्टरांनी रेमडेसिवीर मात्र प्रिस्क्राइब केले अत्यंत डेस्परेट काही काही फोन येतात, त्यावेळी नेमकं काय करायचं। मुळात दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी ही गोष्ट स्पष्ट वारंवार सांगितलेली, जी मी पुन्हा उद्धृत करू इच्छितो, ती म्हणजे रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही। ज्या क्लिनिकल ट्रायल्स, एकूण 4 क्लिनिकल ट्रायल्स रेमडेसिवीरवर झालेल्या आहेत, या क्लिनिकल ट्रायल्समध्ये रेमडेसिवीरमुळे नक्कीच जो विषाणूचा जो शरीरातला लोड असतो, ज्याला व्हायरल लोड आपण म्हणतो, हा व्हायरल लोड कमी होऊ शकतो। पण हा व्हायरल लोड कमी होत असताना रेमडेसिवीरमुळे पेशंटचा जीव वाचतो, ते लाईफ सेव्हिंग ड्रग आहे असं अजिबात नाही, ही वस्तुस्थिती आपण आधी लक्षात घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ट्रायल्स झालेल्या आहेत, त्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये हेच दिसून आलं की रेमडेसिवीरमुळे नक्कीच रुग्णाचा रुग्णालयातला कालावधी हा थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतो। पण पुन्हा एकदा सांगू इच्छितो, रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही। मग अशावेळी अनेक जण विचारतात रेमडेसिवीर उपलब्ध होत नाही, डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं आहे, पण अशावेळी मग पेशंटचं काय करावं? तर यावेळी एक फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रेमडेसिवीर उपलब्ध होईपर्यंत पेशंटला आपण काहीच देत नाही। काहीच न देण्यापेक्षा फॅव्हिपिरावीर जर पेशंट जर तोंडावाटे औषधं घेण्यासाठी सक्षम असेल, जर त्याला ओरल इंजेक्शन त्याचं सुरू असेल, तर रेमडेसिवीर उपलब्ध होईपर्यंत फॅव्हिपिरावीरचा वापर होऊ शकतो। फॅव्हिपिरावीर आजही महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, पण फॅव्हिपिरावीर हे केवळ तोंडावाटे घ्यायचं असल्यामुळे रेमडेसिवीर उपलब्ध होईपर्यंत व्हायरल लोड कमी करण्यासाठी, आटोक्यात ठेवण्यासाठी नक्कीच फॅव्हिपिरावीरचा वापर होऊ शकतो। आणि कोविडच्या या संपूर्ण मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लवकर कोविडचं निदान होणं, ही गोष्ट महत्वाची आहे, आणि त्याबरोबर ऑक्सिजन हे सगळ्यात महत्वाचं औषध कोविडसाठी आहे। त्यामुळे माझी पुन्हा एकदा विनंती आहे, रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करून देण्याचा वारंवार प्रयत्न होतोय, सातत्यानं सर्व दृष्टीनं प्रयत्न होतोय, पण एकूण वाढलेली रुग्णसंख्या पाहता अवाजवी रेमडेसिवीरचा वापर हा आपण टाळूयात। आणि त्याचबरोबर रेमडेसिवीर उपलब्ध होईपर्यंत जो पर्याय समोर टास्क फोर्सच्या माध्यमातून आलाय, या पर्यायाचा सुद्धा आपण गांभीर्यानं विचार करूयात, आणि त्यासाठी जी धावाधाव होते, त्यासाठी जी अगतिकता होते, ती टाळावी, यासाठी आपण सर्वांपर्यंत येण्याचा हा प्रयत्न केला। धन्यवाद।